सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी सोलापुरात आले होते. दिवसभर विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा रुबाब अधिकच वाढलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेप्रमाणे सोलापुरात पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी दिलेल्या यादीप्रमाणे मोजक्याच पत्रकारांना नियोजन भवन येथे प्रवेश देण्यात आला. सदर बाजार पोलिसांनी यादीत ज्या पत्रकारांची नावे होती त्यांनाच प्रवेश दिला. ज्या पत्रकारांची यादीत नाव नव्हती त्यांसमोर मोठा प्रश्न पडला होता. ही यादी कोण तयार केली किंवा काही मोजक्याच पत्रकारांची नावे कोण दिली असा प्रश्न उपस्थित करत नियोजन भवनच्या बाहेरच थांबले होते. सुरक्षेच्या कारणास्तव सोलापूर पोलिसांनी शासकीय विश्रामगृह जिल्हा नियोजन भवन येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बाहेर थांबलेल्या पत्रकारांनी पोलिसांसोबत असलेल्या वैयक्तिक संबंधावर प्रवेश मिळवला. मात्र यादीत नाव असलेल्या पत्रकारांना प्रवेश दिल्याने संताप व्यक्त केला जात होता.